राज्य कार्यकारिणी सदस्य शेतकरी संघटना नाबार्डाकडून थेट सेवा सोसायट्यांना कर्ज पुरवठा करावा, म्हणजे शेतकऱ्यांना बिगर व्याजही किंवा अत्यल्प व्याजदराने कर्ज पुरवठा होईल. श्री महादेव अण्णा कोरे. राज्य कार्यकारिणी सदस्य शेतकरी संघटना नाबार्डकडून राज्य बँकेस कर्ज पुरवठा केला जातो. राज्य बँकेकडून जिल्हा बँकेस कर्ज पुरवठा केला जातो, तर जिल्हा बँकेकडून सोसायट्यांना कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे राज्य बँकेकडून जिल्हा बँकेस कर्ज पुरवठा केला जातो त्यावेळी 2% व्याज घेतले जाते. तसेच जिल्हा बँकेकडून सोसायट्यांना कर्ज पुरवठा केला जातो त्यावेळी 2% व्याज घेतलं जातं. या चक्रामुळे शेतकऱ्यांना 4-6% व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. पैसे खाण्यासाठी कुरण व कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य बँक व जिल्हा बँक निर्मिती केली आहे. नाबार्डकडून थेट सेवा सोसायट्यांना कर्ज पुरवठा करावा, म्हणजे शेतकऱ्यांना बिगर व्याजही किंवा अत्यल्प व्याजदराने कर्ज पुरवठा होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये ठराव करून, तसेच सर्व सेवा सोसायट्यांनी ठराव करून शासनास पाठवावे अशी विनंती महादेव कोरे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.